आणि एवढे सारे अनर्थ खऱ्या अर्थाने एका अविद्येने केले अशा शब्दात ज्याने ज्ञानाचं महत्व सांगितलं असे शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले. या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करतो. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर खरं तर कला वाणिज्य महाविद्यालयातर्फे दिनांक 29/12/2019 म्हणजे जुन्या वर्षापासून ते नव्या वर्षापर्यंत सतत 2 वर्ष चालणार हे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर. प्रश्न मनामध्ये तयार झालेला असेल, विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजना ही खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाला घडवणारी एक व्यक्तिमत्व विकासाची संधी आहे. आणि याच प्रसंगी तुमच्या या शिबिराच्या प्रसंगी मी धनाजी मनोहर फड आज आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आजच्या या समाजामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही कशा पद्धतीची महत्वाची आहे या विषयावर विचारमंथन करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. त्या प्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक आदरणीय श्री राजेंद्रजी कोरडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वागत करतो. तथा या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आमचे आताच मित्र बनलेले आदरणीय श्री पंजाबरावजी ठाकरे सरही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आपणाला प्राथमिक आरोग्य केंद्र संग्रामपूर येथील वैद्यकीय अधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहे डॉक्टर अंजली उद्वने मॅडम, यांचंही मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज राष्ट्रीय सेवा योजनेचा या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाची संधी या विषयावर विचारमंथन करत असताना मला खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाचं महत्व सांगूनच पुढे जावंस वाटतं. आज 3 जानेवारी अर्थातच या समाजामध्ये दुसरं अंग जे काही होतं ते म्हणजे स्त्री शिकली पाहिजे. कारण हजारो वर्षापासून या स्त्रीचं जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या स्त्रीचं कार्यक्षेत्र जसं आज या 4 भिंतीमध्ये आपण दिसताय तसंच हजारो वर्षापासून या स्त्रीचं कार्यक्षेत्र हे 4 भिंतीच्याच आकृत. ही स्त्री खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा रूढी कर्मकांड आणि परंपरा याच्या जातीच्या विळख्या दडात गेली होती. आणि याच काळामध्ये आजचाच तो सुवर्ण दिन होता ज्या दिवशी म्हणजेच 3 जानेवारी 1831 मध्ये क्रांतीज्योती पहिल्या आद्य शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका ज्यांनी काव्य फुले लिहून एकच उत्तम कवयित्री आणि समाज सुधारक अशा सावित्रीबाई फुले यांची 119वी जयंती आहे. खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांच्या या फोटो प्रतिमेसमोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि सावित्रीबाई यांनी केलेल्या खऱ्या अर्थाने कार्याचा आढावा आपल्या समोर या ठिकाणी विशद करत असताना विद्यार्थी मित्रांनो मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की एकदा फुले दाम्पत्य हे दलित वस्तीतून जात होत. दलित वस्तीतून जात असताना ज्ञान नावाचा एक मुलगा हा त्या दलित वस्तीत राहणार आहे. तो अतिशय शिक्षणासाठी हुशार आहे मात्र शिक्षणापासून तो वंचित आहे. ही बातमी महात्मा ज्योतिबा फुले यांना समजली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्ञानाच्या नावाच्या विद्यार्थ्याची शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी आपले मित्र मिचल साहेब यांना त्यांनी एक पत्र लिहिलं की दलित वस्तीत राहणारा ज्ञान नावाचा मुलगा हा शिक्षणापासून वंचित आहे तर त्याला आपण शिक्षणाची सोय करावी. महात्मा ज्योतिबा लिहिलेलं ते पत्र असल्यामुळे मिचल साहेबांनी क्षणार्धात त्या पत्राला होकार दिलं आणि होकार दिल्यानंतर महात्मा फुलेंच्या समर्थकांनी ती बातमी ज्ञान नावाच्या त्या दलित वस्तीत राहणाऱ्या मुलापर्यंत पोहोचली. हा ज्ञाना त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी शाळेत जाणार या आनंदाने सकाळी उठला, आंघोळ केला, कपडे त्याने चांगले परिधान केले आणि ज्ञानाचे धडे गिरवण्यासाठी ज्ञान मंदिराकडे जाऊ लागला. ज्ञान नावाचा मुलगा ज्ञान मंदिराच्या जवळ आला आणि ज्ञान मंदिरातून त्याने वर्गामध्ये प्रवेश त्या शाळेमध्ये प्रवेश केला आणि शाळेतून वर्गाकडे जाणार. ज्ञान नावाचा मुलगा जसा काही वर्गाकडे गेला वर्गामध्ये मिचल सर विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करत होते आणि ज्ञान नावाचा मुलगा वर्गाच्या जवळ आला आणि दरोज्यातून प्रवेश करणार तेवढ्यात सगळीच वर्गाची पोरं उठायला लागली आणि बाहेर जायला लागली. मिचल सर गोंधळात पडले, काय झालं नेमकं, विद्यार्थी सगळे बाहेर का जात आहेत. एवढे गोंधळात पडत असताना एक पोरग समोर आलं आणि सरांना मिचल सरांना म्हणते, सर हा अस्पृश्य आणि दलित समाजामध्ये जन्मलेला हा जर का मुलगा या ज्ञान मंदिरामध्ये आमच्या वर्गात प्रवेश करत असेल तर आम्ही सुद्धा अस्पृश्य होऊ, त्यामुळे ज्ञान या वर्गात बसणार असेल तर आम्ही एकही मुलगा वर्गामध्ये बसणार नाही. मिचल सरांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि मिचल सर विद्यार्थ्यांना उत्तर देतात, मुलांनो
ज्ञाना शाळेत नाही येणार, वर्गात नाही बसणार, ज्ञाना वर्गाच्या बाहेर चटईवर बसेल. मिचेल सरांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात तेवढ्या दुसरा पोरग समोर आलं आणि सरांना म्हणाल, सर ती चटई तर जमिनीवरच अंतरणार ना. जेव्हा आम्ही या वर्गात मध्ये जमिनीतून त्या ठिकाणी प्रवेश करू तेव्हा त्या चटईची लागलेली धूळ ही आमच्या पायाला लागणार आणि धूळ पायाला आमच्या लागली म्हणजे आम्ही अस्पृश्य होणार. मग नियमितपणे आम्ही घरी जाऊन आंघोळ करायची का? उघड्या डोळ्यानं हे सर्व चित्र ज्ञान्या पाहत होता आणि ज्ञान्याने हे संपूर्ण चित्र डोळ्यासमोर पाहिलं आणि ज्ञान्या ते ज्ञान मंदिर सोडून परत गेला. ज्ञान्या नावाचा मुलगा ज्ञान मंदिर सोडून परत गेला. पुन्हा आयुष्यामध्ये त्याच्याकडे त्याने त्या ज्ञान मंदिरामध्ये प्रवेश केला नाही. आणि काही वेळातच ही बातमी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कानावर पडली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पायातली हात मस्तकाला पोहोचली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना त्याच क्षणी डोक्यात विचार आला की अंधश्रद्धेमध्ये अंधारामध्ये अडकलेल्या या माझ्या समाजाला, या अज्ञानवादी माझ्या समाजाला जर का खऱ्या अर्थानं बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या पुढे शिक्षण नावाचं एक शस्त्र प्रत्येक माणसांच्या हातात देण्याची गरज आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची जबाबदारी खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांच्यावर टाकण्यासाठी एका रात्री ते सावित्रीबाई फुले यांना म्हणतात, सावित्रीबाई या अज्ञानाच्या अंधारातून खऱ्या अर्थानं आमच्या या भारतीय समाजाला बाहेर काढायचं असेल तर त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने या मुलींना शिक्षण देणं गरजेचं. सावित्रीबाई विचारात गेल्या, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, मात्र या मुलींना देणार शिक्षण कोण? महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या ओठावर सविताच आणलं आणि महात्मा ज्योतिबा फुले सांगतात तुम्ही देणार शिक्षण. सावित्रीबाई म्हणतात मी तर अज्ञानी, मी कशी देणार शिक्षण या मुलींना? तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांना शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात करतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून स्त्रीच्या शिक्षणाला या भारतीय समाजामध्ये सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले आपल्यासारख्या शाळेमध्ये गेल्या नाहीत, वर्ग खोल्यामध्ये गेल्या नाहीत, ब्लॅकबोर्डवर जाऊन त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले नाहीत. सावित्रीबाई फुले यांच्यासाठी अक्षर गिरवण्यासाठी माती ही पाटी होऊन आली. दगड आणि धोंड्यांची बेरीज करत त्यांनी बेरीज आणि वजाबाकी शिकली आणि सावित्रीबाई फुले अज्ञानातून ज्ञानी झाल्या, सुशिक्षित झाल्या. 1 जानेवारी 1948 चा तो दिवस उजाडला आणि महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना सांगितलं, सावित्रीबाई आज तुम्हाला भिडेवाड्यांकडे यायचं. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाईंच्या मनामधला आनंद गगनात मावेनाशी झाला. लगा बघा लगा बघा घरातली सगळी कामं सावित्रीबाई फुलेंनी पूर्ण केल्या आणि भिडेवाड्याकडे जाण्यासाठी निघाल्या. जशा त्यांच्या घराचा उंबरठा दरवाजा त्यांनी पार करून बाहेर पडल्या तशी 5-7 टवाळकी पोरं समोर बसलेली ओवा टाकलेली होती. ती पोरं सावित्रीबाईंना चिडू लागली, सटवी कुठली ती, शिक्षण देणार म्हणे मुलींना. तरीही सावित्री मातेनं आमच्या त्या ठिकाणी दुर्लक्षित केलं आणि सावित्रीबाई फुले भिडेवाड्याच्या दिशेने पुढे जाऊ लागल्या. एवढ्यात एक समोर मुलगा आला आणि धाडकन शेणा हातामधला शेण घेतला आणि हातात शेण घेऊन सावित्रीबाईंच्या अंगावर फेकलं. सावित्रीबाईंच्या अंगावर शेणाचा सडा शिकला. तरीही सावित्रीबाईनं आमच्या त्या घोषणेकडे दुर्लक्षित केलं आणि सावित्रीबाई भिडेवाड्याच्या पुन्हा एक पोरगा समोर आला, हातामध्ये दगड होता, चांगला दगड सावित्रीबाईंच्या अंगावर फिरकावला आणि सावित्रीबाईंच्या उजव्या कानावर तो दगड लागला आणि सावित्रीच्या कानातून खऱ्या अर्थानं रक्त व्हायला लागलं. जर आज 21व्या शतकातली स्त्री असती ना आणि या स्त्रीला नुसतं कोणत्या एखाद्या पुरुषाने डोळा काढून घेतला असता तर कदाचित त्या स्त्रीने त्या पुरुषाचे डोळे हातात काढून दिले असते. मात्र आमच्या या माई सावित्रीनं हे सर्व काही उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी सहन केलं आणि भिडे वाड्यापर्यंत चालत चालत पोहोचल्या. महात्मा फुले 6 मुलींना घेऊन त्या ठिकाणी भिडे वाड्यामध्ये वाट पाहत सावित्रीची बसले होते. सावित्रीबाईंनी फुलेंना पाहिलं आणि झालेल्या सर्व घटना खऱ्या अर्थानं क्षणार्धात विसरून गेल्या. आणि 1 जानेवारी 1948 रोजी या समाजातली पहिली शाळा भरली. आज त्या दिवशी 6 मुलींनी ती शाळा भरली होती. आज आपण पाहतोय या समाजामध्ये 50% आमच्या या स्त्रिया भारतीय समाजामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत.
या देशाने राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील निर्माण केला. या देशामध्ये इंदिरा गांधी या महिलेनं 108 देशाचं नेतृत्व केलं. याच देशामध्ये कल्पना चावला नावासारख्या स्त्रीनं गगनामध्ये झेप घेतली. हे सगळं कृतित्व जर का खऱ्या अर्थानं कोणाला मिळा आपल्याला मिळालं असेल तर त्या सगळ्या गोष्टीचं श्रेय जात आमच्या माई सावित्रीबाई फुले. त्यामुळे मी प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या या प्रतिमेपुढे या जयंती निमित्त नतमस्तक होतो. जीते है राष्ट्रीय सेवा योजना का नाम लेकर, जीते है राष्ट्रीय सेवा योजना का नाम लेकर कॉलेज छोड़ने के बाद क्या होगा? अरे जो भी कला वाणिज्य महाविद्यालय में राष्ट्रीय सेवा योजना का शिविर करेगा वही हमारे महाविद्यालय की पहचान होगा, वही हमारे महाविद्यालय की पहचान. राष्ट्रीय सेवा योजना, खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली, राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती करण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय होता, ही राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी का करावी लागली, याच जेव्हा आम्ही मूळ शोधायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये मला एकच अर्थ सापडतो की आमच्या या देशाच्या तरुण पिढीला सामाजिक जाण व्हावी, समाजामध्ये समाज प्रबोधन करता यावं, समाज सुधारणा करता याव्यात, सामाजिक अडचणीची जाणीव व्हावी याच्या करता NCC याच्या सोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना NSS ची निर्मिती करण्यात आली. आपल्या भारत देशामध्ये 1964 ते 1966 च्या कालखंडामध्ये DL कोठारी हा शिक्षण आयोग आणला गेला आणि या शिक्षण आयोगाने खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजनेची पहिली संकल्पना मांडली. 1967 मध्ये खऱ्या अर्थानं या राष्ट्रीय सेवा योजनेची शिक्षण परिषद झाली आणि त्या शिक्षण परिषदेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेला पूर्णत्व मान्यता मिळाली. त्यानंतर आमचे 24 सप्टेंबर 1969 रोजी आमच्या या राज्याचे त्या काळामध्ये शिक्षण मंत्री VK राव हे होते आणि त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयात लागू करण्यासाठी परवानगी दिली आणि राष्ट्रीय सेवा योजनेने 24 सप्टेंबर 2019 रोजी तब्बल 50 वर्ष पूर्ण केलेली आहे. 2019 हे वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचं 50वं वर्ष म्हणून आनंद उत्सवाने साजरे केले गेले. या काळामध्ये राष्ट्रीय सेवा योजना फक्त 37 महाविद्यालयामध्ये सुरुवात झालेली होती. आज देशातल्या हजारो महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्य करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि लक्षावधी तुमच्यासारखे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आमच्या या ठिकाणी समाज प्रबोधनाचे धडे घेत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग हे धडे का घेत आहेत या बाबींचा जेव्हा मी खऱ्या अर्थाने विचार करतो तर मी अनेकदा सांगत असतो यू आर अ ब्राईट फ्युचर ऑफ आवर इंडिया. तुम्ही सगळे जण माझ्या या देशाचं उद्याचं उज्ज्वल भविष्य आहात आणि तुमच्याकडूनच आम्ही आमच्या देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहतो. त्याच्या पाठीमागचं कारणही असंच आहे. मी जेव्हा या मानवी आयुष्याचा विचार करतो तेव्हा मी त्याला 3 विभागांमध्ये विभागतो. मानवी जीवनाच्या 3 अवस्था, पहिली अवस्था बाल्य अवस्था, दुसरी अवस्था पौगंड अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे वृद्ध अवस्था. जेव्हा आम्ही या बालावस्थेचा विचार करतो तेव्हा या बालावस्थेमध्ये आमच्या या लहान मुलांचं वय असतं, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कृती करता येते मात्र विचार करता येत नाही. जेव्हा वृद्धाश्रमाचा आम्ही विचार करतो तेव्हा या वृद्धाश्रमामध्ये माणसाला विचार करता येतो मात्र कृती करता येत नाही. मग कशा पद्धतीनं बाल्यावस्थेमध्ये असणाऱ्या एखाद्या लहान मुलांना मी सांगितलं की अरे बाळा इकडे उचलतो दगड पडलेला आणि तो दगड समोर दिसणाऱ्या गाडीच्या काचावर भारतन फेकून मार. विद्यार्थी मित्रांनो, तो लहान बालक तो दगड लवकर उचलेल आणि तात्काळ तो त्या गाडीच्या काचावर दगड फेकून मारेल आणि त्या काचाचे 1000 तुकडे होतील. त्या मुलाला जाणीव नाहीये की ते दगड मी मारल्यामुळे कोणाच्या तरी गाडीचं नुकसान होते. म्हणजे बाल्यावस्था आहे अशीच, तिथे कृती करू शकतो मात्र तिथे विचाराची खऱ्या अर्थानं कमतरता आपणाला जाणार. वृद्धावस्थेतला एखादा माणूस रस्त्याने जातोय, रस्त्यावर खूप मोठा भला मोठा दगड पडलेला आहे आणि तो पडलेला दगड त्या माणसांच्या डोक्यामध्ये, वृद्धा असलेल्या माणसांच्या डोक्यात विचार येतोय की खऱ्या अर्थाने हा दगड मी या ठिकाणी रस्त्यावर पडलेला काढला पाहिजे, कारण तो जर नाही काढला तर येणाऱ्या वाहनाचा कदाचित अपघात घडू शकतो.
तो वृद्ध माणूस खऱ्या अर्थानं तो दगड काढण्यासाठी खाली वागतो, मात्र वृद्ध असल्यामुळे त्याच्या पाठीमध्ये मणक्याचा आजार हा त्याला झालेला असतो, तो वाकू शकत नाही आणि वाकला तरी तेवढा मोठा दगड हा तो बाजूला काढू शकत नाही। याचाच अर्थ असा आहे की वृद्धा जेव्हा आपण अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपण फक्त विचार करू शकतो मात्र कृती करता येत नाही। याचाच अर्थ असा आहे की समाजाचं भविष्य घडवायचं असेल तर त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं एकच अवस्था ही खऱ्या अर्थानं विचार आणि कृती या दोन्ही गोष्टी एकदाच करू शकते आणि ती अवस्था म्हणजे तुमची अवस्था, माझी अवस्था, आपल्या सगळ्यांचीच अवस्था म्हणजेच तरुण अवस्था। खरं तर हवावसे जो टकराते है उसे तूफान कहते हैं। हवाओं से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं। जो तूफानों से टकराते हैं ना उसे युवा कहते हैं, उसे युवा। स्वामी विवेकानंद सांगतात की मला जर का या देशातले 1000 तरुण मिळाले तर खऱ्या अर्थाने मी या देशाला महासत्ता बनवेन। म्हणजे तरुणांच्या पूर्णपणे पाठीवर या देशाच्या या समाजाच्या विकासाचं पूर्णपणे ओझ अवलंबून आहे। मात्र आज आम्ही पाहतो तर आमची तरुणाई कुठेतरी 21व्या शतकामध्ये बिघडत चाललेली आम्हाला पाहायला मिळते आहे। आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि टिकटॉकचे व्हिडिओ बनवण्यामध्ये एवढे मग्न झालोय की दिवस आणि रात्र टिकटॉक, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्यामध्ये आम्ही एवढे मग्न झालोय की दिवस आम्हाला कळत नाही आणि रात्रीतले जेव्हा रात्र सुरू होते रात्र कधी संपते म्हणजे दिवस आणि रात्र या दोघांमधलं अंतर आम्ही पूर्णपणे कमी केलेलं दिसतंय। आमचा खऱ्या अर्थानं एक सर्वेक्षण केलेलं होतं बामसेकने आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की प्रामुख्याने ज्या फेसबुकचा शोध ज्यांनी लावलाय, कदाचित आपणाला माहिती असेल कोणी लावला फेसबुकचा शोध, आपल्यापैकी कोणी सांगू शकतं का? मार्क झुकरबर्गला भारतीय लोकांनी फेसबुकचा वापर करून जगातल्या श्रीमंत माणसाच्या यादीमध्ये खऱ्या अर्थाने पोहोचवलं हे फक्त भारतीय तरुणाईने। मग आज आमच्या या 21व्या शतकामध्ये आमच्या समोर प्रश्न तयार होतोय की आजची तरुणाई खरंच कुठेतरी बिघडत चालली आहे का? आज या तरुणाईला खऱ्या अर्थानं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, महात्मा ज्योतिबा फुले कोण होते, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हा विचार खऱ्या अर्थानं त्यांना कुठेतरी विसर पडतोय की काय हे आम्हाला या ठिकाणी विचार करावा लागतो। विद्यार्थी मित्रांनो, वयाच्या 23व्या वर्षी या देशाला स्वातंत्र्य मिळावं याच्याकरता शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु हसत हसत वंदे मातरम म्हणत भारतीय स्वातंत्र्यासाठी फाशावर लटकले। मात्र आमचा हा तरुण 23 वर्षाचा पबजी आणि ब्लू व्हेलच्या नादामध्ये कोणत्या मजल्यावरून पडून आत्महत्या करून घेतोय हे आम्हाला कळत नाही आणि ही भारतासारख्या विकसनशील देशापुढे आलेली समस्या म्हणजे आमच्या पुढे खूप मोठी शोकांतिका। आम्हाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे, आम्हाला माहिती नाही डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं काय आहे। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले, माध्यमिक शाळेचे शिक्षक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सायकलवर पेपर विकून पूर्ण केला। रामेश्वरम ते संसद भवन पर्यंतचा जेव्हा आपण त्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या राजकीय प्रवासाचा विचार करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे आमच्यासाठी आदर्श बनवले आहेत। या सगळ्या गोष्टीकडे आज आमची तरुणाई कुठेतरी निष्काळजीपणा करत असल्याचं आम्हाला दिसतंय। म्हणून आजच्या तरुणाला खऱ्या अर्थाने गरज आहे सामाजिक भान राखणाऱ्या प्रबोधनाची। तुम्ही सर्व विद्यार्थी, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विशेष आवर्जून सांगेन की सर्वांनीच खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपा, कारण तुमच्यावरच आमच्या उद्याच्या देशाचं भविष्य। खरं तर बोलायला गेलं तर खूप काही अथांग आहे बोलण्यासारखं, मात्र या ठिकाणी आयोजकांनी थोडस गोंधळ केलेला आहे कारण आयोजकांनी 3-3 पाहुणे बोलवलेले आहेत आणि 3-3 पाहुण्यामुळं मी जर का बोलायला गेलो तर माझीच वेळेमध्ये पूर्णपणे संपून जाईल आणि बाकीच्या आलेल्या पाहुण्यांना कदाचित तसं होईल, त्याच्यामुळं मी या ठिकाणी थांबून
तर खऱ्या अर्थाने आम्हाला हा विचार करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये ब्रिटिश व्यापाराच्या निमित्तानं आमच्या भारत देशावर आले आणि त्यांनी थोडा आणि तोडा या कूटनीतीचा वापर करून आपल्या देशासमोर खऱ्या अर्थाने प्रशासन व्यवस्था स्थापन केली. याच्यासाठी हजारो तरुणांना बलिदान द्यावं लागलं आणि याच तरुणाईंना खरे तरी आता कुठेतरी चालना देण्याची अत्यंत गरज आहे. आणि ही जी चालना मिळते ती चालना या व्यक्तिमत्व म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून मिळते असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल. याही पुढे जाऊन जेव्हा आपण विचार करतो आजच्या या तरुणाईचा, विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा हा तरुण प्रामुख्याने सीच्या चौकटीत असला पाहिजे. मग नेमकं सी म्हणजे काय? सीचे अनेक सी पासून, सी अक्षरापासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार होतात. मात्र माझ्या या तरुणाईला मला या ठिकाणी सांगावं वाटतं की सी पासून तयार होणारा प्रत्येक तरुणाच्या जवळ कमिटमेंट हा शब्द असला पाहिजे. दुसरा शब्द सी पासून तयार होणारा कन्सर्न. तिसरा शब्द आहे, या तरुणांना जर का विकास करायचा असेल तर त्यांच्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि चौथा सीचा शब्द आहे, तुम्हाला तुमच्या विकासापर्यंत पोहोचवणारा सी पासूनचा शब्द कंटिन्युटी असले पाहिजे. मग आपल्या समोर कदाचित प्रश्न तयार झालेला असेल की सर, सी म्हणजे कमिटमेंट म्हणजे काय? तर या ठिकाणी मला एक आवर्जून उदाहरण द्यावं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर तात्याराव लहाने हे नाव कदाचित तुम्हाला परिचित असेल. डॉक्टर तात्याराव लहाने आज देशातील सगळ्यात मोठे आणि सगळ्यात तज्ञ नेत्र रुग्णालयाचे जे डॉक्टर आहेत, पण यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारे कमिटमेंट केली. आणि ती कमिटमेंट कशा पद्धतीची होती? विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर तात्याराव लहाने यांचा दिवस सकाळी 5 वाजता चालू होतो. सकाळी 5 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत डॉक्टर तात्याराव लहाने दिवसभर काम करतात. हजारो नेत्र आतापर्यंत त्यांनी नेत्रच्या या ठिकाणी यशस्वी त्यांनी शस्त्रक्रिया केलेली आहे. मग ही कमिटमेंट त्यांनी केलेली आहे की मी माझ्या ठिकाणी वेळेवर पोहोचेल. आमच्या तरुणांनी सुद्धा तशाच पद्धतीनं आपल्या आईवडिलांची जी काही स्वप्न आहे, आपल्या आईवडिलांनी जे आपल्याकडून स्वप्न पाहिलेलं आहे, या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रकारे कमिटमेंट करा आणि ती कमिटमेंट तुम्ही तुमच्या आयुष्यातलं ध्येय ठरवा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय ठरवलंच नाही तर खऱ्या अर्थानं तुम्ही शिक्षण घेऊन काहीही फायद्याच नाही. अनेकांचं स्वप्न असलं पाहिजे की मी या देशामध्ये IAS अधिकारी होईल, मी या देशामध्ये IFS अधिकारी होईल, मी या देशाचा IRS अधिकारी होईल. सर, IFS म्हणजे काय? आजपर्यंत IPS अधिकारी ऐकलेले होते. IRS म्हणजे काय असा प्रश्न कदाचित. विदेशी सेवा. विदेशी सेवा, अगदी बरोबर आहे. तर ह्या ज्या काही, अगदी बरोबर आहे, तर या ज्या काही सनदी नोकरी आहेत, तर या सनदी नोकरीचा अधिकारी मला बनायचंय हे आपण सर्वप्रथमता त्या ठिकाणी त्या जॉबसाठी किंवा त्या ध्येयासाठी आपण जीवनामध्ये खऱ्या अर्थाने कमिटमेंट करणं गरजेचं आहे. याच्या पुढचा शब्द म्हणजे कन्सर्न, त्याच्या पुढचा शब्द म्हणजे कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स साठी तर सुद्धा मी या ठिकाणी एक उदाहरण देतो. विद्यार्थी मित्रांनो, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर हे खरंच तुम्ही सर्वांनीच नाव ऐकलेलं आहे. 2005-2006 या शैक्षणिक वर्षातील हा प्रसंग आहे. त्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये 2005-2006 या शैक्षणिक वर्षामध्ये 12वी उत्तीर्ण होऊन त्या ठिकाणी तब्बल 100 विद्यार्थ्यांना आउट ऑफ 100% मिळालेले होते. आजही महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न हा शिक्षण क्षेत्रामधला एक प्रसिद्ध असा पॅटर्न समजला जातो आणि मला अभिमान वाटतो की मी त्या लातूर जिल्ह्याचा आहे. मग कॉन्फिडन्स काय असतो? तर या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा प्रसाद विठ्ठल लहाने नावाचा एक मुलगा होता. प्रसाद विठ्ठल लहाने 12वीचे 2 वर्ष दिवस रात्र अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर त्याचा एक आत्मविश्वास असतो की मला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100 पैकी 100% मिळाले पाहिजे. आणि त्याच दृष्टीने 2 वर्षाचं त्याचं ते अथक परिश्रम असतो.
परीक्षा देतो 12वीची, आणि 12वीची परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट येतो, आणि रिझल्ट मध्ये प्रसाद विठ्ठल लहाने या विद्यार्थ्याला 99% पडतात. फिजिक्स मध्ये आउट ऑफ 100 पैकी 100 मार्क, याच्या विषयामध्ये त्याला 100 पैकी 99 मार्क होते, आणि त्याच्यामुळे त्याचा 1% जवळपास त्या ठिकाणी कमी झालेला होता. रिझल्ट आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना फोन केला, डॉक्टर विठ्ठल लहाने सरांना, आणि सरांना सांगितलं, म्हणजे त्याच्या वडिलांना त्याने सांगितलं की पप्पा मला बायोलॉजी या विषयामध्ये कमी मार्क पडलेले, त्यामुळे माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न 100% पूर्ण झालं, आणि मी या आलेल्या निकालावर खऱ्या अर्थानं समाधानी नाही. वडील म्हणतात, अरे 99% तुला मार्क्स मिळालेले आहेत, तुला पाहिजे त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तुझा प्रवेश आजच निश्चित आहे, मग 1% बाबतीत तू का दुःखी आहेस. तरीही प्रसाद काही केल्या मानायलाच तयार नव्हता. प्रसाद पुन्हा वडिलांना प्रश्न करतोय, पप्पा पप्पा मला 1 मार्क कमी, मला त्या ठिकाणी 1% कमी पडलाय, आणि त्याच्या बाबतीत मी काय करू शकतो, मला कोणाकडे दाद मागता येते सांगा. वडील त्याला सांगतात की महाविद्यालयामध्ये जा, तुझ्या प्राध्यापकांनी ज्या तुला अध्यापन केलेलं आहे त्या प्राध्यापकाकडे जा, आणि त्या प्राध्यापकांना तू विचार. प्रसाद नावाचा विद्यार्थी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरमध्ये जातो, तिथल्या त्या महाविद्यालयातील प्राध्यापकाकडे जातो, आणि सरांना विनंती करतो की सर, माझ्या आत्मविश्वासानुसार आणि मला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे की मला 100% पैकी 100% पडायला हवे होते, मात्र माझे मार्क कुठेतरी चुकीने कापले गेलेले आहेत, आणि त्याकरता मला काय दाद मागता येईल. विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयानं प्रसादच्या मागणी खातर HSC बोर्डाकडे त्या काळामध्ये 1 तक्रार अर्ज दाखल केला, आणि HSC बोर्डाने त्या तक्रार अर्जाची दखल घेऊन 12 सदस्याची तपासणीची एक टीम बनवली, आणि त्या पूर्ण टीमनं प्रसादचा तो बायोलॉजीचा पेपर घेतला, कॉपी झेरॉक्स कॉपी घेतली, तो पेपर तपासला गेला. प्रसादने सोडवलेली उत्तर, तर ज्या प्रश्नाची उत्तर प्रसादने सोडवलेली होती, मात्र परीक्षकाकडून त्याला गुण देण्यासाठी मिस्टेक झालेली होती, त्या सर्व प्रश्नांची उत्तर प्रसाद विठ्ठल लहाने सर 12 प्रकारे एका प्रश्नाचं उत्तर त्याने सोडवून दाखवलेलं होतं, आणि शेवटी त्या 12 सदस्यीय टीमने प्रसादची जी उत्तर मान्य केली, आणि बायोलॉजी विषयामध्ये प्रसादला 100% पैकी 100 मार्कापैकी 100 गुण दिले गेले, आणि HSC बोर्डानं त्या ठिकाणी प्रसाद विठ्ठल लहानेला माफी नामा लिहून दिला, आणि प्रसादला 100% पैकी 100% मार्क्स मिळाले. तर हा होता प्रसादचा कॉन्फिडन्स. तसा कॉन्फिडन्स आजच्या आमच्या या तरुणामध्ये असला पाहिजे. आज आपण पाहतोय की या समाजामध्ये खऱ्या अर्थानं खूप अडचणी तयार झालेल्या आहेत. आज आमचा हा 21व्या शतकामध्ये आम्ही जो समाज, आमचा देश महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्न खऱ्या अर्थानं आता कुठे अधोरी जाते की काय, हे विचार आमच्या डोक्यामध्ये आम्ही यायला लागलेले आहेत, आणि यांना कुठेतरी चालना देण्यासाठी पुनश्च एकदा गरज आहे तुम्ही सर्व तरुणांनी पेटून उठण्याची. आणि तुम्ही जेव्हा पेटून उठाल, तेव्हा आमच्या या देशामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण झालेलं आहे. आज पाहतोय आम्ही की आमचा हा जगाचा पोशिंदा, अन्नदाता, भाग्यविधाता, बळीराजा, शेतकरी, माझा बाप शेतकरी खऱ्या अर्थाने आत्महत्या करतोय, आणि भारतीय समाजासमोर ज्या देशाला आम्ही कृषी प्रधान देश समजतो, ज्या देशातल्या 80% लोकांचा व्यवसाय हा शेती आहे, त्या भारत देशाचा हा पोशिंदा आत्महत्या करतोय, आणि आमच्या या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आता चिंतन करण्याचा विषय शेतकऱ्यांची आत्महत्या नसून तर तो चिंतेचा विषय. विद्यार्थी मित्रांनो, काळा म्हणतो गोरी हवी, गोराई म्हणतो गोरी हवी, अहो गर्भपातामुळे आता खरंच कमी झाल्यात. यापूर्वी भारतीय समाजामध्ये एक या बैलगाडीचं किंवा या रथाचं एक चाक पुरुष आहे, तर दुसरा चाक हा खऱ्या अर्थानं स्त्री आहे. मात्र याच भारतीय समाजामध्ये स्त्रीला देवी मानलं जातं, याच भारतीय समाजामध्ये आम्ही स्त्रीची पूजा करतो, मात्र त्याच स्त्रीचं पोटात असताना भ्रूणहत्या करून गर्भधारण करून खऱ्या अर्थानं या स्त्रीला जन्माला येण्याच्या अगोदरच आम्ही हत्या करतो. आणि भ्रूणहत्या ही सुद्धा माझ्या भारत देशा समोरची समस्या बनलेली आहे, आणि ही समस्या आम्हाला कुठेतरी खऱ्या अर्थानं या तरुण पिढीनं मिटवणं हेच आम्हाला या ठिकाणी गरजेचं.
विद्यार्थी मित्रांनो, या समाजामध्ये निर्भया सारखा बलात्कार झाला आणि आमच्या देशातील माणसांना काळीमा फासणारी घटना घडली. याच्याही पेक्षा नुकतीच घडून गेलेली प्रियंका रेड्डी नामक जेव्हा हैदराबादच्या त्या युवतीचा आम्ही नुसता फोटो डोळ्यासमोर आणला तरी आमच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने भडका उडायला लागतो. आणि कधी एकदा या नराधामांनी ज्या नराधामांनी खऱ्या अर्थाने प्रियंका रेड्डी सारख्या एका सुशिक्षित तरुणीला ज्या समस्येला सामोरं जावं लागलं ना, ते आमच्या या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये खरंच मान खाली घालणारी घटना आहे. अशा घटनांच्या या देशामध्ये पुन्हा घडू नये, आमचा हा बळीराजा पुन्हा आत्महत्या करू नये, आमच्या समाजामध्ये असणाऱ्या जाती व्यवस्थेच्या या ज्या काही परंपरा आहेत या परंपरा पुन्हा होऊ नये याच्याकरिताच या संपूर्ण तरुणांनी पुन्हा एकदा पेटून उठणं गरजेचं आहे असंच मला वाटतं. कारण हे जरपर्यंत आपण पेटून उठणार नाही तोपर्यंत आमच्या या देशामध्ये स्वराज्य तयार होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आजही आम्ही 400 वर्षानंतर ज्या महापुरुषाचं नाव घेतो तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या अंगातलं रक्त सळसळायला लागतं. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रश्न आम्ही जेव्हा तुमच्यासारख्या तरुणाला विचारायला लागतो ना तेव्हा आमच्याकडे त्या तरुणाकडून मिळालेलं उत्तर असं असतं, सर 65 किलोची तलवार ज्या मावळ्याने चालवली ना तो एसाजी मावळा आम्हाला आठवावा लागतो. 2000 सैन्याच्या विरोधात एकटा पावनखिंड लढवणारा बाजी प्रभू देशपांडे आम्हाला या ठिकाणी आठवावा लागतो. अहो हात तुटलेला असला तरी कोंढाळा जिंकणारा तानाजी आम्हाला या ठिकाणी आठवावा लागतो. खऱ्या अर्थानं वागत म्हणजे शत्रूच्या जबड्यात शत्रूच्या त्या ठिकाणी चावडीत जाऊन शत्रूची मान सर सर कापणारा धनाजी आम्हाला या ठिकाणी आठवावा वाटतो. सर वाघाच्या समोर उभा राहून वाघाचाच जबडा फोडणारा छत्रपती संभाजी महाराज आम्हाला या ठिकाणी आठवावा लागतो. आणि याच सगळ्यांना एकत्र एका मुठीत बांधून स्वराज्याचं तोरण 16व्या वर्षी छत्रपती ज्यांनी बांधलं त्या चाणक्य राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला या ठिकाणी आठवावं वाटतं. आणि तोच छत्रपती शिवाजी महाराज आम्ही तुमच्यातून तयार व्हावा, या देशाचा राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तुमच्यातून तयार व्हावा, जगामध्ये अद्वैतिक बुद्धिमत्ता महामानवाला लाभली होती तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यातून तयार व्हावा, जगाला शांततेचा संदेश ज्यांनी दिलेला होता तो तथागत गौतम बुद्ध तुमच्यातून तयार व्हावा, शिक्षणाची सावित्री बाई फुले तुमच्यातून तयार व्हावी, राष्ट्रमाता जिजाऊ तुमच्यातून तयार व्हावी, संत गाडगेबाबा तुमच्यातून तयार व्हावा, हीच अपेक्षा मी तुमच्याकडून सगळ्याकडून करतो. राष्ट्रीय सेवा योजनेचे मूळ खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी निर्मिती करण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश होता की आमच्या या तरुणाईला सामाजिक भान जपण्याची त्या ठिकाणी सवय व्हावी, त्यांच्यामध्ये त्या गुणाची जोपासना व्हावी. आणि ही जोपासना खऱ्या अर्थानं तुम्ही गेल्या वर्षभरापासून या वानखेड गावामध्ये येत आहे. आणि या ठिकाणची ही जी काही सरांनी सांगितलं की अतिशय पवित्र ज्याला जत्रा म्हणतात त्या जत्रेसाठी जी काही लोक वेगवेगळ्या गावातून या गावामध्ये येतात त्यांच्यासाठी रस्ते तुम्ही तयार करताय, स्वच्छता तुम्ही या ठिकाणी करताय, स्वच्छतेचा संदेश तुम्ही याच्या माध्यमातून देताय, खरंच हे माझ्यासारख्या एखाद्या शिक्षकासाठी अतिशय अभिमानाचं आहे. आणि सरांना मला याही पुढे जाऊन सांगावं वाटतं सर की हे जे काही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहेत हे यामध्ये काही माझ्या शाळेचे विद्यार्थी आहेत याही गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबरावजी ठाकरे सर मी ज्या विद्यालयामध्ये आज या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करतोय त्या विद्यालयाचे ते पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहेत हे सांगत असताना सर माझे खरंच ऐकत असताना माझी छाती गर्वाने फुगून येते. त्या महाविद्यालयात मी शिक्षक आहे आणि मला सरांनी या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल सरांचे मी पुनश्च एकदा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी धन्यवाद मानतो. तुम्ही सगळे जर मला खरंच खूप वेळापासून ऐकून घेत आहे त्याबद्दल तुमचेही मी विशेष कौतुक करतो. तुम्हाला सगळ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या या ठिकाणी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही सगळ्यांनीच तुमचं ध्येय आजच ठरवा आणि उद्याच्या माझ्या या भारत देशाला पुन्हा एकदा सुगलाम आणि सुजलाम बनवा ही अपेक्षा तुमच्या तरुणाईकडून मी करतो. आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. बोलेलं काय भव्य एवढा महान मी नाही, बोलेलं काय भव्य एवढा महान मी नाही, हा तर खऱ्या अर्थानं वक्त्याचा मान होता, एवढे कृतित्व सुद्धा माझे नाही हो, मी एक साधा शिक्षक आहे. मात्र मला जे घडवलं ते राष्ट्रीय सेवा योजने.
मला या ठिकाणी सांगावाला अर्जुन म्हणजे गर्व वाटतो सर की शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील मी राष्ट्रीय जेव्हा अध्याप म्हणजे त्या महाविद्यालयामध्ये मी जेव्हा शिकत होतो तेव्हा बी ए थर्ड इयरचा मी ज्या वेळेस विद्यार्थी होतो 2006-07 तो प्रसंग आहे, तर त्या काळामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा मी माझ्या महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी होतो आणि मी विद्यार्थी प्रतिनिधी असताना मी माझ्या आयुष्यामध्ये 3-3 कॅम्प, खऱ्या अर्थानं मान्य 2 कॅम्प आहेत मात्र फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर तिन्ही वेळेस 10-10 दिवसाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅम्प मी केलेले होते आणि मला जे घडवलं ते घडवण्याच्या पाठीमागे जर का कोण असेल तर ती राष्ट्रीय सेवा योजना आहे। म्हणजे मी असंच म्हणेन की राष्ट्रीय सेवा योजना हे खरंच व्यक्तिमत्व विकासाची संधी आहे। राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्व विकास तर होतोच। तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचं हे सर्टिफिकेट सामाजिक भान आहे, तुम्हाला समाजाची जाणीव आहे हे सांगणारी एक पोचपावती सुद्धा आहे। तसेच तुम्हाला परीक्षेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे 2 वर्षाचं शिबिर ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्याला 10 गुण सुद्धा मिळतात हे सुद्धा मला तुम्हाला सांगणे या ठिकाणी अभिप्रेत आहे। अशा राष्ट्रीय सेवा योजनेचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं आणि ही राष्ट्रीय सेवा योजना आमच्या तरुणाईसाठी खऱ्या अर्थाने तयार केली गेली आणि यातून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची सामाजिक जाण असणारे धडे दिले गेले त्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेच्याही मी या ठिकाणी ऋणात राहतो। कारण राष्ट्रीय सेवा योजना ही माणसाला घडवू शकते असं म्हणणारा मी आहे, एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि मी माझी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद। जय भारत।